नमस्कार, मराठी मास्टर मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या जी मराठी वरील कारभारी लयभारी ही मालिका चांगलीच गाजत आहे। या मालिकेतील शोनाची भूमिका लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे। चाहत्यांना या मालिकेतील शोना खऱ्या आयुष्यात कशी आहे याबद्दल उत्सुकता लागली आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शोनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रश्मी येसुगडे पाटील हिच्याविषयी जाणून घेणार आहोत। शोना म्हणजेच रश्मी अशोक येशुगडे पाटील ही मुळची सांगलीतील आहे। तिचा जन्म 4 सप्टेंबरला झाला। वडील इंजिनियर तर आई शिक्षिका होत्या। ती सध्या कामानिमित्त पुण्यात राहते। शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर रश्मीने NSIT मधून इंटेरियर डिझायनिंगचा कोर्स केला। सध्या ती मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असली तरी आजही ती इंटेरियर डिझायनिंगची कामे करत असते। तिला पेंटिंग करायला देखील आवडतं। वेळ मिळेल तशी ती पेंटिंग करत असते। रश्मीला बालपणापासूनच अभिनयाची आवड आहे। ती एक उत्तम अभिनेत्री आहे। तिने मॉडेलिंग देखील केलं आहे। यासोबतच ती एक उत्तम डान्सर देखील आहे। आजपर्यंत अनेक डान्स स्पर्धेत ती सहभागी झाली आहे। रश्मी कथक, भरतनाट्यम, साल्सा तसेच बेली डान्स मध्ये माहिर आहे। मात्र या सर्व डान्स प्रकारापेक्षा ती लावणीमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली। सुपरहिट मराठी लावण्या या तिच्या लावणी कार्यक्रमामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली। तिचा हा कार्यक्रम ऑनलाईन देखील पाहता येतो। रश्मीने तिच्या लावणी प्रेमासाठी स्वतःचा एक यूट्यूब चॅनल काढला आहे। यामध्ये ती विविध गाण्यांवर लावणी सादर करते। तिने अनेक अल्बम तसेच सिनेमामध्ये लावणी सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। आजपर्यंत तिने 1500 जास्त डान्स शो केले आहेत। तिने मी मराठी मधील प्राजक्त या मालिकेत काम केलंय। तसंच स्टार प्रवाहावरील वचन दिले तू मला या मालिकेत देखील ती दिसली होती। तसेच एक गाव 12 भानगडी या वेब सिरीज मध्येही तिनं काम केलंय। सध्या रश्मी कारभारी लयभारी या मालिकेत शोनाची भूमिका साकारत आहे। कमी वेळेत तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत। या मालिकेत देखील तिला तिचे डान्सिंग स्किल दाखवण्याची संधी मिळाली। मालिकेत कारभारीच्या भूमिकेत अभिनेता निखिल चव्हाण तर त्याच्या कारभारीची भूमिका अभिनेत्री अनुष्का सरकटे साकारत आहे। या दोघांच्या प्रेमात शोना म्हणजेच रश्मी पाटील विघ्न घालताना दिसणार आहे। त्यामुळे भविष्यात ही मालिका अधिक रंजक होणार आहे। आता पाहूयात आपल्या लावणीने गायन करणाऱ्या रश्मीचे काही सुंदर फोटो।